देशाच्या परराष्ट्र धोरणाला गालबोट लागेल असा प्रयत्न संजय राऊत वारंवार करत आहेत. नितेश राणे. देशाच्या परराष्ट्र धोरणाला गालबोट लागेल असा प्रयत्न संजय राऊत वारंवार करत आहेत. एक खासदार जर अतिरेकींना समर्थन करणाऱ्या भूमिका घेत असेल तर त्यांना संसदेत बसण्याचा अधिकार आहे का? या देशद्रोही कृत्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. भारत सरकारकडे मागणी करतो की संजय राऊतांना अटक करावी आणि उच्चस्तरीय चौकशी करावी असा घनागती आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेला आहे. संजय राजाराम राऊतने ज्यू समुदायाच्या बद्दल असं ट्विट का केलं असेल ह्याचा विचार करायला हवा. देशाच्या परराष्ट्र धोरणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न हे वारंवार करत असतात. कधी पाकिस्तानचं समर्थन करणं, कधी चीनचं समर्थन करणं, आणि आता तर खुलेआम हमासचं समर्थन करणारं ट्विट आणि वक्तव्य ते सातत्याने करत आलेले आहे. राज्यसभेचा खासदार अगर देश विरोधात अतिरेकींच्या समर्थनात अगर भूमिका घेत असेल तर त्याला आपल्या संसदेमध्ये बसण्याचा अधिकार आहे का? अशा पद्धतीच्या देशद्रोही कृत्याबद्दल त्याची चौकशी झाली पाहिजे. देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे. संजय राजाराम राऊत यांचा देशाच्या विरुद्ध काम करणाऱ्या ताकदांबरोबरचे संबंध आहेत का? काही वर्ष अगोदर आम्ही ऐकलेलं ह्याच्या आणि एका अर्बन नक्षलच्या मध्ये फोन कॉल झालेला, त्याबद्दल पण या निमित्ताने चौकशी झाली पाहिजे. म्हणून मी भारत सरकारकडे मागणी करेन की त्वरित या संजय राजाराम राऊतला अटक करावी आणि यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, एनआयएच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी मी भारत सरकारकडे करीन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.